ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. माननीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते आपले 3 प्रोजेक्ट्स 1 ऑगस्टला दोनचा उद्घाटन होतं, 1 भूमिपूजन होतं. जे आपला सर्वात महत्वपूर्ण प्रकल्प आहे तो वेस्ट टू एनर्जीचा आपला प्लांट आहे. 14 मेगावॉटचा आपला प्लांट होतो आहे, ज्याच्यामध्ये डेली 700 मेट्रिक टन सुका कचरा आपण या प्लांटमध्ये वापरणार आहोत. याच्या व्यतिरिक्त 14 मेगावॉट एनर्जी जे जनरेट होणार आहे ते आपण एक्सप्रेस फीडर नेटवर्कने आपले सर्व STPs आणि पंपिंग स्टेशनसाठी वापरतो आहे, जे की आपली शहराची 30% इलेक्ट्रिसिटी नीड्स म्हणजे महानगरपालिकेची 30% इलेक्ट्रिसिटी नीड्स त्याला फुलफिल करणार आहे. याचा मोठा फायनान्शियल बेनिफिटसुद्धा महानगरपालिकेला जवळपास 20 कोटी दरवर्षीचा याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जे आपण पाणीचा वापर करतो आहे तो पण आपला STPचा टर्जरी ट्रीटेड पाणी याच्यामध्ये वापरतो आहे. याच्यामधून निघणारी ॲशला सुद्धा आपण CND वेस्ट प्लांटला आपण घेऊन त्याच्या पेवर ब्लॉक्स आणि वीट वगैरेची निर्मिती करणार आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जर सुका कचरा असाच राहिला असता, जर आपण त्याला वेस्ट एनर्जी प्लांटमध्ये वापरलं नसतं, तर 7 लाख मेट्रिक टन CO2 जे एमिशन झालं असतं तो पण आपण या प्रोजेक्टच्या मार्फत वाचवतोय. दुसरा प्रोजेक्ट आपला बोराडीवाडीमध्ये 1288 टेनमेंट्स जे आता तयार झाले प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये, ते घरांचा लोकांना लोकार्पण आहे. त्यांना किल्लीचा वाटप होणार आहे, त्यांना अलॉटमेंट लेटरचं वाटप 1 ऑगस्टला होणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा जे आपला प्रोजेक्ट डुडोडगावचा प्रधानमंत्री आवास योजना शहरीमधला आहे, त्याच्यामध्ये 1190 घरांचा भूमिपूजन माननीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. असा टोटल एकूण मिळून जवळपास आपले 3 प्रोजेक्ट आहे ज्यांचा आपला लोकार्पण आणि भूमिपूजन माननीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 ऑगस्टला होत आहे. CO2 गोविंद जे आहे, तुम्हाला कंपॅरिझन विचार केला पाहिजे. म्हणजे एक ऑप्शन आहे की मी असंच सोडून दिला, तिथपासून किती CO2 जनरेट होत आहे. एक ऑप्शन आहे की मी याच्यामध्ये वापरतोय, तरी पण काही CO2 तर निघणारच आहे, राईट? इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ इन्सिनरेशन. त्याच्यामध्ये जे नेट आहे 7 लाख मेट्रिक टन पर इयर CO2 कमी उत्साह होतोय याच्यामध्ये. म्हणजे व्हॉट वुड हॅव बीन अदरवाइज रिलीज्ड इन द ॲटमॉस्फेअर, वी आर सेव्हिंग 7 लाख मेट्रिक टन ऑफ CO2 एव्हरी इयर. म्हणून हा प्रश्न येऊ शकताय, म्हणूनच मी सांगितला आमचं पुढचा जे वे फॉरवर्ड आहे की जे काही निघणारा आज रोजीच्या सुद्धा जे CO2 आहे त्याला ट्रॅप करून आपला अल्गल बायोमास किंवा इतर बायोमास क्रिएट करून सुद्धा त्याला ट्रॅपिंग करण्याचं, ज्याला आपल्याला आय थिंक बेनिफिशियरी ट्रॅपिंग ऑफ CO2 असं म्हणतात, तो पण आम्ही ऍक्टिव्हली आता विचार करतोय की जे थोडाफार पण जे काही CO2 निघतंय त्याला सुद्धा काही कसा ट्रॅप करायचं.